आता अनेकांना वाटतं की नाक मोठं काढलं, कान मोठे काढले की झालं व्यंगचित्र. अजिबात असं नसतं. ओबड दुबड रेषा म्हणजे काही व्यंगचित्र नाही किंवा अर्कचित्र नाही. अर्कचित्र काढताना तुम्हाला चेहरा हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर चेहऱ्यामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये त्याचं व्यक्तित्व लपलेलं असतं. जसं की एखादी व्यक्ती रागीट आहे, एखादी व्यक्ती संयमी आहे, एखादी व्यक्ती जास्त बोलणारी आहे, एखादी व्यक्ती शांत राहणारी आहे, हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून सुद्धा समजतं. तर व्यंगचित्र हे तुम्हाला हसवू शकतं, रडवू शकतं, त्यानंतर तुम्हाला विचार करायला लावू शकतं, अनेक भावना. व्यंगचित्र हे समाजाला आरसा दाखवण्याचं काम करतं, राजकारण्यांना आरसा दाखवण्याचं काम करतं. नमस्कार, मी गौरव यादव. मी एक व्यंगचित्रकार आणि अर्कचित्रकार आहे. त्याचबरोबर मी ॲनिमेशन क्षेत्रामध्ये स्टोरीबोर्ड आर्टिस्ट आणि कॅरेक्टर डिझायनर म्हणून काम करतो. तर आज जो मी विषय तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे तो आहे व्यंगचित्र. तर व्यंगचित्रामध्ये हे दोन प्रकार येतात, ते म्हणजे पहिलं व्यंगचित्र आणि दुसरं अर्कचित्र. आता मुळात यातला फरक अनेकांना कळत नाही. तर व्यंगचित्राला इंग्लिशमध्ये म्हणतात कार्टून. ओके, मग तुम्ही म्हणाल मग ते टी व्हीवरती जे लहान मुलं बघतात ते काय असतं, तर त्याला ॲनिमेटेड कार्टून असं म्हणतात, जे हलतं. दुसरं आहे अर्कचित्र. अर्कचित्राला इंग्लिशमध्ये म्हणतात कॅरिकेचर. आता या दोघांमध्ये नक्की काय फरक आहे? तर अर्कचित्र हे मानवी चेहऱ्याचं रेखाटलं जातं आणि व्यंगचित्र हे एखाद्या विषयावरचं रेखाटलं जातं, जसं की सांस्कृतिक, समाजकारण, राजकारण यावरती जी रेखाटली जातात ती असतात व्यंगचित्र, आणि चेहऱ्याचं जे रेखाटलं जातं ते असतं अर्कचित्र. ओके, तर हा जर तुम्हाला विषय समजला असेल तर व्यंगचित्र किंवा अर्कचित्रकार कसं होता येतं किंवा त्यासाठी काय करावं लागतं याबद्दल आपण बोलणार आहोत. तर पहिलं आपण घेऊया अर्कचित्र. तर अर्कचित्र किंवा व्यंगचित्र हे दोन्ही काढण्यासाठी आपल्याला मुळात शरीर रचनेचा चांगला अभ्यास असावा लागतो, ॲनाटॉमीचा अभ्यास. तुम्हाला मानवी चित्र चांगल्या प्रकारे काढता यावं लागतं, त्याचबरोबर वस्तू आजूबाजूच्या वस्तू असतील, निर्जीव असतील किंवा प्राणी असतील, कुठल्याही गोष्टी, त्यांचं एक चांगलं स्केचेस करणं तुम्हाला गरजेचं असतं. त्याची ॲनाटॉमी, त्याची शरीररचना समजून घेणं हे जास्त गरजेचं असतं. तर अर्कचित्र काढताना तुम्हाला चेहरा हा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर चेहऱ्यामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये त्याचं व्यक्तित्व लपलेलं असतं. जसं की एखादी व्यक्ती रागीट आहे, एखादी व्यक्ती संयमी आहे, एखादी व्यक्ती जास्त बोलणारी आहे, एखादी व्यक्ती शांत राहणारी आहे, हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून सुद्धा समजतं. जसं की आपण एक उदाहरण घ्यायला गेलो तर पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंगजी यांच्याकडे तुम्ही बघितलं तर त्यांच्या अगदी चेहऱ्यावरतीच आपल्याला संयम आणि शांतता दिसते. तर असे अनेक कॅरेक्टर्स असतात आपल्या आजूबाजूला. प्रत्येकाचा चेहरा हा त्याचं व्यक्तित्व असतो. चेहरा अतिशय महत्त्वाचा भाग असतो ज्याच्यामध्ये माणसं एकमेकांना ओळखतात. आपण चेहऱ्याशिवाय एकमेकाला ओळखू शकत नाही, आपल्याला चेहऱ्याची गरज पडते. तर चेहरा पाहताना आपल्याला मुळात चेहऱ्याचा आकार चौकोनी आहे, गोल आहे, लंबगोल आहे हे अगोदर कळलं पाहिजे. त्यानंतर चेहऱ्यातले फीचर्स. आता अनेकांना वाटतं की नाक मोठं काढलं, कान मोठे काढले की झालं व्यंगचित्र. अजिबात असं नसतं. ओबड दुबड रेषा म्हणजे काही व्यंगचित्र नाही किंवा अर्कचित्र नाही. अर्कचित्र काढण्यासाठी मुळात तुम्हाला चेहऱ्याचा चांगला अभ्यास हवा. तुम्हाला अगोदर चांगलं स्केच करता यायला हवं, तेव्हा तुम्ही त्याला अर्कचित्र बनवू शकता. काही जण अगोदर व्यंगचित्र किंवा अर्कचित्र काढायला जातात, मुळात तसं करता कामा नये. अगोदर अभ्यास करा, त्याच्यासाठी शिका, थोडंसं स्केचिंग करा. तर चेहऱ्याचं चित्र काढताना आपल्याला चेहऱ्यावरच्या फीचरचं लक्षात घ्यावं लागतं. जेव्हा एखादी समोरची व्यक्ती बसलेली आहे तर मुळात पहिले आपलं लक्ष ज्या गोष्टीकडे जातं ते असतं त्यामधलं व्यंग. म्हणजे आता जर एखादा चेहरा असेल, जसं की आपण घेऊ शकतो अमिताभ बच्चन यांच्याकडे बघतो, तेव्हा संपूर्ण शरीराकडे बघितल्यावरती त्यांचं ते खूप उंच आहेत हे आपल्या पटकन लक्षात येतं. तर उंच म्हटल्यावरती त्यांच्या मानेचा आकार, त्यांचा चेहरा हा लंबगोलाकार आहे, तर तो संपूर्ण त्यांचा उंच असलेला भाग आपण कशा प्रकारे त्या चित्रात आणू शकतो हे आपल्याला बघायला पाहिजे आहे.
त्यानंतर आपण एखादं लॉरेन अँड हार्डी हे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये एक आहे जाडा आणि एक आहे पातळ. तर ह्या दोघांचं व्यक्तित्व जेव्हा आपण बघतो तेव्हा लॉरेल आणि हार्डी याच्यामधला फरक आपल्याला लगेच कळतो, कोण जाड आहे कोण कमी आहे. चार्ली चॅप्लिन असेल, चार्ली चॅप्लिन हा अतिशय बुटका माणूस होता, त्याचे फीचर्समध्ये पटकन आपल्याकडे पटकन डोळ्यामध्ये येते ती त्याची एक चौकोनी आकाराची मिशी. ओके, किंवा लता दिदींकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला त्यांचे छोटेसे डोळे दिसतात जेव्हा त्या गातात आणि एक एक छानशी स्माईल असते त्यांच्या चेहऱ्यावरती. त्यानंतर आपण एखादं रागीट कॅरेक्टर घेऊ शकतो, जसं की समजा ज्यांच्यावरती आपण म्हणू शकतो एक त्यांच्यामध्ये चेहऱ्यावरतीच एक प्रखरपणा त्यांच्या चेहऱ्यावरती आधीपासून असतो, जसं की बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला एक प्रखरपणा तुम्हाला दिसून येईल, एक कसा म्हणतो आपण बाणा, मराठी बाणा किंवा असं एक प्रखर असं हे दिसून येईल. तर तुम्हाला त्यांचं चित्र काढताना तुम्हाला पटकन बाळासाहेबांकडे बघितलं की जाणवतं एक मोठं नाक दिसतं त्यांचं आणि त्यांचे एक मोठे पल्ल्याचे कान दिसतात. तर ही 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 काही प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये असणारी गोष्टी आहेत. काहींचं नाक खूप सुंदर असतं, काहींचे डोळे हे असतात. अनेकदा सुंदर व्यक्तीचं चित्र काढणं अवघड जातं, त्या तुलनेत आपण एखाद्या सुंदर म्हणतोय म्हणजे आखीव रेखीव, जसं की नेहरू होते, नेहरू एक काश्मीरी सौंदर्य होतं त्यांच्यामध्ये, त्यामुळे त्यांना रेखाटणं थोडं अवघड जायचं. किंवा माधुरी दीक्षित असतील त्यांनासुद्धा रेखाटणं अवघड जाऊ शकतं. पण आपण जी सामान्य चेहऱ्याची आपण माणसं म्हणू शकतो तुमच्या आमच्यासारखी, त्यांचं व्यंगचित्र काढणं अर्कचित्र काढणं सोपं जातं. तर तुम्हाला त्या गोष्टींचा सराव करणं गरजेचं आहे, सरावानेच तुम्ही ते शिकू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे व्यंगचित्र. तर व्यंगचित्रामध्ये काय असतं, तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टींचं ज्ञान हे अतिशय चांगल्या प्रकारे असावं लागतं की राजकारणामध्ये काय चाललेलं आहे, आजूबाजूला काय चाललेलं आहे, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार याच्यामध्ये काय घडामोडी चालू आहेत, त्याचबरोबर तुम्हाला पौराणिक किंवा घडलेल्या घटना किंवा भविष्यकाळ याचं एक थोडंसं भान असावं लागतं. त्याच्याविषयी ते विषय बातम्या ते विषय एकत्र करून तुम्हाला काहीतरी करता येऊ शकतं का. तर व्यंगचित्र हे तुम्हाला हसवू शकतं, रडवू शकतं, त्यानंतर तुम्हाला विचार करायला लावू शकतं अनेक भावना. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये व्यंगचित्र हा विषय अजिबात असं नाही आहे की लोकांना माहीत नाही, अनेकांना माहिती आहे. कारण भारताने आणि महाराष्ट्राने खूप चांगले चांगले व्यंगचित्रकार दिलेले आहेत. जसं की आपण बघू शकता आपल्या महाराष्ट्रामध्येच बाळासाहेब ठाकरे आहेत, आर के लक्ष्मण होऊन गेले, अबू अब्राहम येऊन गेले, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विकास सबनीस असतील, त्यानंतर आपण आत्ता बघू शकतो उदय मोहिते आहेत, बाहेर कुठे गेले तर उदय देव आहेत, त्यानंतर शंकर आहेत, अशी बरीच व्यंगचित्रकार मंडळी आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली आहेत आणि भारतात सुद्धा होऊन गेलेत आणि सध्या अनेक नवीन कलाकार सुद्धा काम करत आहेत. तुम्ही त्यांचं काम जेव्हा बघता तर तुम्हाला कळेल की ते जेव्हा काम करतात तेव्हा त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचं त्यांना असलेलं भान, त्यांना विषयाची असलेली जाण त्या व्यंगचित्रामध्ये दिसते. व्यंगचित्र म्हणजे काही एखादा फटकळ विनोद एखादा व्हॉट्सअपवरचा उचलला आणि त्याच्यावरती कार्टून बनवलं तर तसं व्यंगचित्र नसतं. व्यंगचित्रकाराला खूप चांगली जाण असावी लागते. एक तो साधा एक आपण म्हणू शकतो प्रश्न विचारणारा एक व्यक्ती असते. व्यंगचित्र हे समाजाला आरसा दाखवण्याचं काम करतं, राजकारण्यांना आरसा दाखवण्याचं काम करतं. तर तुम्हाला माहीत असेल की डेव्हिड लो या कलाकाराने जो बाहेरचा परदेशी कलाकार होता आणि त्याने हिटलरला त्याच्या व्यंगचित्रातून इतकं छळलं होतं की त्याने हिटलरने त्यांना मारण्याचा किंवा जिवंत पकडण्याचा आदेश दिला होता. म्हणजे ही असते व्यंगचित्रकाराची ताकद आणि त्याची त्या कलेवरची पकड. तर तुम्हाला या गोष्टी करताना, व्यंगचित्र करताना किंवा अर्कचित्र करताना सर्वात जास्त मी नेहमी तेच सांगत असतो की स्केचिंगची गरज आहे. ते त्यासाठी जास्तीत जास्त जिथे जी नवीन आता मुलं आहेत, तरुण आहेत, ज्यांना करायचं आहे त्यांनी तर मुळात स्केचिंग सुरू करा. तुमच्या हातामध्ये नेहमी पॅड पेन पेन्सिल हे असू द्या, जिथे बसाल जिथे उभे राहाल तिथे स्केचिंग करा. अगदी खूप सुंदर सांगितलं होतं आपल्या आणखी एक व्यंगचित्रकार म्हणजे राज ठाकरे, त्यांनी खूप सुंदर सांगितलं होतं की ते जेव्हा जे जेमध्ये शिकत होते त्यावेळी ते कचऱ्याचं सुद्धा चित्र काढायचे, म्हणजे समोर कचरा पडलेला आहे आणि त्यांनी त्याचं चित्र काढायला सुरुवात केली. आता तुम्ही म्हणाल कचऱ्याचं कशाला चित्र काढायचं, तर कचऱ्यामध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी असतात ज्या तुम्हाला उद्या समजलं सांगितलं व्यंगचित्र तुला कचरा काढायचा आहे, कसं काढणार व्यंगचित्रात त्या कचऱ्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, नारळाची झावली असतील, कागद असतील, नॅपकिन्स असतील, बाटल्या असतील, काचेचे असतील, प्लॅस्टिकचे असतील, कप असतील, इतर विविध गोष्टी असतात, तिथे उंदरं फिरणारी असतात, मांजरी असतात, कुत्रे असतात,
ह्या अगदी बारीक गोष्टी आहेत, ह्या बारीक गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. आणि घडामोडी जसं बाळासाहेब म्हणायचे की आपल्याला ओळींमधलं वाचता आलं पाहिजे, किंवा आरके ज्या प्रकारे चित्र काढायचे, आरकेंची चित्र आणि बाळासाहेबांची व्यंगचित्र ह्यात खूप फरक दिसतो तुम्हाला. ही प्रत्येकाची शैली असते, प्रत्येक व्यंगचित्रकार एक स्वतःची शैली जपतो. जसं की मी सुद्धा, माझी सुद्धा एक वेगळी शैली आहे ज्याच्यामध्ये मी काम करतो. जसं की आरकेंची चित्र बघताना तुम्हाला दिसेल की त्यांचा एक कॉमन मॅन, एक सामान्य माणसाचं कॅरेक्टर प्रत्येक चित्रामध्ये दिसायचं, जे एक प्रतिनिधित्व करणारं पात्र होतं. तर अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्याला वापरलं होतं आणि एक सामान्य माणसाच्या व्यथा त्यातून मांडलेल्या होत्या. तर बाळासाहेबांची व्यंगचित्र ही थेट भाष्य करणारी, अक्षरशः म्हणजे त्यांना काही वेळा तर भूमिगत व्हावं लागलं होतं, इतकी कठोर त्यांनी व्यंगचित्र काढलेली होती सत्ताधाऱ्यांविरोधांमध्ये. तर व्यंगचित्रकाराचं काम असतं सत्तेला प्रश्न विचारणं, सत्तेला जाचामध्ये, सत्तेला आपण म्हणू शकतो, सत्तेला प्रश्न विचारणं, सत्तेच्या चुकीच्या धोरणांवरती अंकुश ठेवणं हे व्यंगचित्रकाराचं काम असतं. आणि व्यंगचित्रकारितेमध्ये तुम्हाला या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आता मुळात ज्यांना ज्यांना व्यंगचित्रकार व्हायचं आहे त्यांच्यासाठी मी काही खास गोष्टी सांगेन. तर पहिली गोष्ट, वाचन वाढवा, रोजचं वृत्तपत्र वाचा. ऑनलाईन तर आपण वाचतोच, पण वृत्तपत्र वाचण्याचा प्रयत्न करा. ऑनलाईनसुद्धा वाचलं तरी चालेल. त्याचबरोबर विविध विषय जेवढे वाचता येतील, वाचन करता येतील, स्केचिंग हे जे मी सांगितलेलं आहे त्यासाठी रोज सर्कलची प्रॅक्टिस करू शकता. उभ्या रेषा, आडव्या रेषा, सारखा हात तुमचा चालू राहिला पाहिजे, हाताला वळण आलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही प्रयत्न करू शकता एखादं चित्र रेखाटण्याचा. चेहरे रेखाटण्यासाठी सारखे चेहरे बघा. अनेक जण काय करतात, व्यंगचित्र किंवा चित्रकार्याचं म्हटलं की एकदाच काढतात. अरे काढा ना, 10 काढा, 20 काढा, 100 काढा. जेवढ्या वेळा जास्त वेळा काढाल तेव्हा तुम्हाला हळूहळू हळूहळू थोडं थोडं त्यातलं समजत येतं. आणि हे जे थोडं थोडं समजणं आहे ना, ते तुम्हाला जास्तीत जास्त ग्रो करत नाही, तर जास्तीत जास्त तुमचं स्किलसेट वाढवत नेतं. तर त्यासाठी काय करा, एकदा काढून चित्र कधीही खुश होऊ नका. आणि जो स्वतः चित्र काढून स्वतःच्या चित्रावरती खुश होतो तो व्यंगचित्रकार किंवा चित्रकार बनू शकत नाही. लोकांना आवडलं पाहिजे, लोकांना दाखवा. आजकाल सोशल मीडिया अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आहे तुमची चित्र हे करण्यासाठी. आता वृत्तपत्रं तर बरीचशी घाबरतात व्यंगचित्र छापायला, तर त्यासाठी तुम्हाला एक चांगलं माध्यम आहे सोशल मीडिया, ज्यातून तुम्हाला कामही मिळू शकतात, तुम्ही छान प्रकारे लोकांकडे आपले विचार पोहोचवू शकता व्यंगचित्राच्या माध्यमातून. तर मंडळी, आजचा एपिसोड या ठिकाणी संपवतोय, परंतु तुम्हाला असे अधिकाधिक एपिसोड या चॅनलवरती बघायला मिळतील, तर त्यासाठी नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माईल स्टोरी मराठीला. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर माझं काम बघायचं असेल, मी केलेली व्यंगचित्र, मी केलेली अर्कचित्र, इलस्ट्रेशन्स हे सगळं बघायचं असेल, तर खाली दिलेल्या लिंकवरती नक्की पाहू शकता तुम्ही, आणि खालील दिलेली लिंक नक्की क्लिक करा. धन्यवाद.